नमस्कार, मी श्वेता आरस, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सायंकाळी काल 7:15 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला व 5 कामगार जखमी झालेत. सोल्ट वेंट डिस्टिलेशन करणाऱ्या या कंपनीमध्ये रिअल ॲक्टमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्तळ, बोईसर, तारापूर आणि किनारपट्टीची सर्व गावं हादरली आणि परिसरात मोठा कंप जाणवला. या स्फोटाचा आवाज 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर शहराला देखील प्रकर्षाने जाणवला. तसेच स्फोटानंतर निर्माण झालेली वायू दुर्गंधी देखील दूरवर येत होती. रासायनिक प्रक्रियेदरम्यान औद्योगिक वसाहतीमधील T141 प्लॉटमध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती पुढे आली. स्फोटानंतर परिसरात वायू पसरल्याने तारापूर MIDC अग्निशमक दलाला शोध कार्य करण्यास अडथळे निर्माण झाले. या अपघाताच्या सुमारास 1 तासानंतर आणि वायूचा प्रभाव कमी झाल्यानंतर तारापूर MIDC अग्निशमक दलाच्या जवानांनी बेपत्ता असलेल्या एका कामगाराचा मृतदेह शोधून काढला. बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या स्फोटाच्या वेळी कंपनीमध्ये 14 कामगार कामावर होते आणि त्यापैकी 13 जणांचा शोध लागला असून 5 जण जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव संदीप कुशवाह असून जखमी झालेल्या कामगारांमध्ये मोहम्मद मोसीम अल्ताप, दिलीप गुप्ता, उमेश कुशवाह, संतोष कुमार सिंग, प्रमोद कुमार मिश्रा या 5 जणांचा समावेश आहे. तुम्ही पात्रा विकास समाचार ध्यास क्रम विकासाचा नमस्कार.